आज आपल्यामध्ये सेवक भाऊ पांगळे पाटील भंडारे कामदार साहेब आलेत, त्यांचं मी स्वागत करतो मराठा फाउंडेशनमध्ये। त्यांचे मित्र प्रफुल्ल भाई पुढे आणि बरेच काही उपस्थित प्रतिष्ठित माननीय महोदय आभार मान मराठा फाउंडेशन मध्ये 14 वर्षापासून हा उपक्रम आम्ही चालवतो। आमदार म्हणून दुसरी व्यक्ती एक ठिकाणी आलो आणि आमदार साहेबांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही अशाच आश्रमाला भेट देत जा, त्यांच्या अडचणी त्यांच्या काय समस्या असतील ते बघत जा, कारण हे सगळे अनाथ लोक रोडवरती भटकलेले आजकाल की 400 अनाथांना त्यांच्या घरी पोहोचवलंय, बाकी जे ह्याच्यामध्ये राहिले ते काही जाणार आणि काही लॉंग टाइम लाईफ टाईम येतच असतील। आयुष्यभर आम्ही त्यांची सेवा करू असे आमच्या आई वडिलांची विचार होती, हे आमची तिसरी पिढी चालू आहे आणि आजपर्यंत 450-460 माणसाला आम्ही घरपोच केलेलं आहे। 380 नशामुक्त झाले आणि आता एवढे हँडिकॅप आहेत, ते तुम्ही 6-7-8 जणी आहेत, त्यांना आता पाय बसवायचा प्रयत्न चालू आहे आणि एक साई लोक आहे मोदी मोदी तुझी आहे का बिहार का ना वो आधी पैरमिटा घेऊन जाय गाव बिहार मे गाव आहे। बाकी आमदार साहेबांचं आपण जोरदार ताळीबाजून स्वागत करूया। मला माहिती नाही पण आपल्या नक्कीच काहीतरी करतील आणि करावे असं मी तुमच्यातर्फे त्यांना विनंती करतो। प्रामुख्याने लोकांची गणपती शिवाचे काम लोक आपल्या आणि आता परवा 2 कार्यक्रम आहे, टोटल 11 कार्यक्रम आता पहिल्या तारखेचे एका लग्नाचा हाकेने आमच्या दोघांनाही तिथं पाळू पाहिजे अजिबात तुम्ही बघा त्या बाळाच्या आज तुम्ही 9 कार्यक्रम झाले आणि ह्या महिन्यात अजून 3 होणार आहे। नाम नाम
आज आपल्यामध्ये सेवक पाहू पांडे पाटील भंडारे कामदार साहेब आले त्यांचं मी स्वागत करतो मराठा फाउंडेशनमध्ये त्यांचे मित्र प्रभूभाई पुढे आणि बरेच काय उपस्थित प्रतिष्ठित माननीय महोदयांनी आभार मान मराठा फाउंडेशनमध्ये चौदा वर्षापासून हा उपक्रम चालवत आहे आमदार म्हणून दुसरी व्यक्ती एकीसाठी आलं आणि आमदार साहेबांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही आताच आश्रमाला भेट देत जा त्यांच्या अडचणी त्यांच्या काय समस्या असतील ते बघत जा कारण हे सगळे अनाथ लोक रोडवरती भटकलेले आजकाल की चारशे अनाथांना त्यांच्या घरी पोचवलंय बाकी जे याच्यामध्ये राहिलं ते काही जाणार आणि काही लॉंग टाईम लाईफ टाईम भेटत असते आयुष्यभर आम्ही त्यांची सेवा करू असे आमच्या आई वडिलांची विचार होती ते आमची तिसरी पिढी चालू आहे आणि आजपर्यंत 450-460 माणसं आम्ही घरपोच केलेलं आहे 380 नशामुक्त झाले आणि आता एवढी हँडिकॅप आहेत की तुम्ही 6-7-8 जणी आहेत त्यांना आता पाय बसवायचा प्रयत्न चालू आहे आणि एक साईल भोपे मोदी मोदी तुझे आहे का बिहार का ना अभी उसका पैरपेटा के जाए गाँव बिहार में गाँव है उसका बाकी आमदार साहबान से अपन जोरदार कार्यवाही स्वागत करो दुसऱ्या उद्योगांमध्ये मला माहिती नाही पण आपल्या असंस्थानी नक्कीच काहीतरी करते आणि करावे असं मी तुमच्यातर्फे त्यांना विनंती करतो समजा काम आवाज सध्या पब्लिकच्या माध्यमातून केले जातात सर्वांना धन्यवाद देतो प्रमुखाने हे असे लोकांची गणपती शिवाचं काम आजची लोक वाहतूक करते त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने हे काम चालू करा त्यांना काही सर्वांना शुभेच्छा देतो आणि या कामात सरकारच्या मदतीने पूर्ण ठेवतात आपण काम केलं नाही त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो पुन्हा जर सरकारमध्ये कोणा काही मदत असेल तर आपल्या वृत्तीची पाठवी आहे शासनमध्ये आपले उपाय आता मिनिस्टर आहेत शासन तरी या संजावर मिळालं पाहिजे तर माझं सुद्धा एक फक्त एज्युकेशनमध्ये फार आणि आता परवा दोन संघटना आहेत तसं आपला संघटना आतापर्यंत तिथे एका लग्नाचा हा केले आमचे दोन झाले तिथे पाहू उभा आहे एक जोरदार चालले होते स्वागत करू थँक्यू
सेट पे बोलना पड़ेगा हमको।